महाराष्ट्राचा विकास रथ आता येऊन ठेपलाय ते विदर्भातील मेहकर तालुक्यात. मागील 2.5 वर्षात मेहकर तालुक्यात कमालीचे बदल झालेले दिसून येतात. या बदलात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे मेहकरचे लोकप्रिय आमदार संजय रायमुलकर यांनी. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या समर्थनामुळे येथील विकासाला गती मिळाली आहे. कॅनल नादुरुस्त झाल्यामुळं तो कॅनल पात्रत होता आणि त्याच्यामुळं जे काही आपल्या मतदारसंघातील शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतबंद पाणी जायला पाहिजे होतं ते पाणी जात नव्हतं, म्हणून 11 किलोमीटरचा अस्थिरीकरणाचा जो काही विषय सभागृहामध्ये विषय मांडला. मागच्या काळामध्ये त्याला न्याय मिळाला नाही, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर तो विषय त्यांच्या कानावरती घातला. सभागृहामध्येही मी विषय वेळोवेळी मांडत गेलो आणि सत्य परिस्थिती साहेबांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती पेनटाकडी प्रकल्पाच्या 5वी सुप्रमा करून 585 कोटी रुपयाच्या कामाला त्यांनी त्या मंजुरा दिली. मेहकर तालुका बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचा भाग आहे. हा भाग ग्रामीण आणि शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेत आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकरमध्ये एक आधुनिक जॉगिंग पार्क तयार केले आहे. या पार्कमध्ये नागरिकांना व्यायामासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. मेहकर शहरातील आमच्या या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्या या माध्यमातून इथं जिल्हा रुग्णालय असावं, उपजिल्हा रुग्णालय असावं बऱ्याच लोकांची मागणी होती, म्हणून त्याचाही पाठपुरावा करत गेलो. ट्रामा केअर म्हणजे 11 कोटीची बिल्डिंग अस्तित्वात आली, त्याचे काम पूर्ण झाले. आरोग्य सेवांच्या क्षेत्रातही महत्वाचे सुधारणा करण्यात आली आहे. मेहकर मध्ये एक नवीन सिव्हिल हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी मेहकर ते लोणार या रस्त्याचा विकास करण्यात आलाय. हा रस्ता आता सुगम आणि सुरक्षित झालाय, ज्यामुळे स्थानिकांचा आणि पर्यटकांचा प्रवास आरामदायी झालाय. आपल्या माझ्याच मतदारसंघात जागतिक कीर्तीचं लोणार सरोवर आहे, त्या सरोवराच्या विकासासाठी त्याचाही पाठपुरावा करत गेलो. मागच्या काळामध्ये त्याला मंजुरा दिली, त्याचा आराखडाही मंजूर केला. हे सर्व बदल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे शक्य झाले आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे मेहकर तालुक्याच्या विकासाची गंगा वेगाने वाहत आहे.